आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण क्रमांक 8वे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की चौकोन चौकोन म्हणजे अशी भौमितिक आकृती की जिला चार बाजू असतात, चार कोन असतात, त्याला आपण चौकोन असं म्हणतो. आपल्या समोर चौकोन ए बी सी आणि डी आहे. आपल्याला माहिती आहे की चौकोनाचे एकूण 10 घटक असतात. 10 घटकांपैकी चार बाजू, त्याच्यानंतर चार बाजू म्हणजे ए बी, दुसरी बी सी, तिसरी सी डी आणि चौथी बाजू झाली ए डी. त्याचप्रमाणे चौकोनाला चार कोन असतात, ते म्हणजे कोन ए, कोन बी, कोन सी, तसेच कोन डी. आणि त्याचप्रमाणे चौकोनाला दोन कर्ण देखील असतात. ते कर्ण म्हणजे ए सी, ते आपण दाखवूया. कर्ण ए सी आणि दुसरा कर्ण बी डी. असे एकूण 10 घटक या चौकोनामध्ये असतात. चौकोनाचे एकूण जर 5 घटक आपल्याला माहिती असतील तर त्या 5 घटकांच्या आधार घेऊन आपण चौकोनाची रचना करू शकतो. आणि चौकोनाची रचना करणं देखील खूप सोपं, त्याच्यासाठी आपल्याला त्रिकोणाचा आधार घ्यावा लागतो. आणि चौकोन रचना म्हणजेच काय नेमकं, तर चौकोन रचनांचा आधारच मुळात त्रिकोण रचना असतो. तेच आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे किंवा बघायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण एक उदाहरण बघूया. चौकोनाचे चार बाजू आणि एक कर्ण जर दिला असेल, मी तुम्हाला मगाशीच बोललो की 5 घटकांवरून आपण चौकोनाची रचना करू शकतो. त्याप्रमाणे बघा, चौकोनाच्या चार बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि एक कर्ण दिला असता आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. त्याच्यासाठी आपण उदाहरण बघूया. चौकोन पी क्यू आर एस असा काढा की त्याची लेंथ पी क्यू बरोबर 5.6 सेमी, लेंथ क्यू आर बरोबर 5 सेमी, तर लेंथ पी एस बरोबर 4.3 सेमी, लेंथ आर एस बरोबर 7 सेमी, लेंथ क्यू एस बरोबर 6.2 सेमी. मित्रांनो त्याच्यावरून आपण पहिले प्रथमतः कच्ची आकृती काढणार आहोत. कच्ची आकृती या ठिकाणी काढून ठेवलेली आहे. सर्वात पहिले आपण चौकोन काढला पी क्यू आर एस, पी क्यू घेतला 5.6, त्याच्यानंतर लेंथ घेतली पुढची क्यू आर 5 सेंटीमीटर, त्यानंतर आपण पी एस घेतला 4.3 सेंटीमीटर आणि लेंथ घेतला पी एस 7 सेंटीमीटर. त्यानंतर उरला क्यू एस, तो झाला कर्ण आणि तो आहे 6.2 सेमी. मित्रांनो आपण जर ह्या समोरच्या आकृतीकडे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की ह्या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झाले आहेत, एस पी क्यू आणि एस आर क्यू, असे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. आणि ह्या त्रिकोणांचं जर आपण मोजमाप केलं, म्हणजेच थोडक्यात ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं माप आपल्याजवळ आहे. जर आपण पहिला त्रिकोण काढला एस पी क्यू आणि त्याला जर दुसरा त्रिकोण काढला त्याच मापाचा एस आर क्यू, तर आपल्याला ह्या चौकोनाची रचना मिळते.